नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत। बालमित्रांनो, कोविड-19 या कालावधीत आपली गतिशीलता मर्यादित झाल्यामुळे आपल्या शिक्षणाची गाडी रुळावरून घसरता कामा नये यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने तुम्हा विद्यार्थ्यांना घर बसल्या दर्जेदार शिक्षण प्रदान करण्यासाठी हे चॅनल सुरू केले आहे। बालमित्रांनो, मी तुमची व्हर्च्युअल टीचर अस्मिता गवंडी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक छानसा पाठ। चला तर मग आजच्या पाठाची सुरुवात करूया। इयत्ता पहिली आणि आपला आजचा विषय आहे गणित। चला तर बालमित्रांनो, आज आपण गणिताचा अभ्यास करूया। आज आपण गणितामध्ये 8 ची ओळख व लेखन समजून घेऊया। नमस्कार बालमित्रांनो, मी आहे नंबर 8। मी आता तुम्हाला माझी माहिती सांगण्याचा घालतोय घाट। मी आहे नंबर 8। नंबर 8, 8 नंबर 8। माझ्याकडे किती गोट्या आहेत सांगा, मोजा बरं। माझ्याकडे किती गोट्या आहेत, किती गोट्या आहेत माझ्याकडे सांगा। 1, 2, 3, 4, 5, 6, 7 किती गोटे आहेत, 7 गोटे आहेत। आणि त्याच्यामध्ये मी एक गोटी आता मिळवली। आता माझ्याकडे किती गोट्या झाल्या सांगा। आता माझ्याकडे गोट्या झाल्या 8, म्हणजे 7 आणि 1 होतात 8। 7 आणि 1 किती होतात, 8। 7 अधिक 1 = 8। 7 आणि 1 होतात 8। बालमित्रांनो, हे कोणाचं चित्र आहे माहितीये तुम्हाला, ओळखतात तुम्ही हा कोण आहे। हा कोळी आहे आणि हे आहे कोळ्याचं जाळ। कोळ्याचं जाळ म्हणजे त्याच घर। आणि हा कोण आहे, कोळी आहे। पहा बरं, या कोळ्याला किती पाय आहेत सांगा मला। त्याचे पाय मोजा आणि सांगा किती पाय आहेत त्याला। 8 पाय आहेत। किती पाय आहेत, 8 पाय आहेत। हाउ मेनी लेग्स, किती लेग्स आहेत, 8 पाय। कोळ्याला पाय 8, 8। आता हे काय आहे सांगा, या चित्रात तुम्हाला काय दिसते सांगा। छत्री दिसते, हो की नाही। आता या छत्रीला ज्या काड्या असतात की नाही, त्या मोजा किती आहेत। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8। छत्रीला काड्या किती आहेत सांगा मला। छत्रीच्या काड्या किती आहेत, 8 काड्या। छत्रीला काड्या 8, 8, 8, 8। आता हे काय आहे सांगा मला, फूल आहे। फूल आहे ना, मग या फुलाला पाकळ्या आहेत। मोजा बरे किती पाकळ्या आहेत या फुलाला। 1, 2, 3, 4, 5, 6, 7,
किती पाकळ्या आहेत फुलाला? आठ पाकळ्या आहेत. किती? आठ पाकळ्या. एट. हाउ मेनी? एट. एट. आता हे माहितीये का तुम्हाला काय आहे? याला काय म्हणतात? याचं नाव माहितीये का तुम्हाला? याला ऑक्टोपस म्हणतात. काय म्हणतात? ऑक्टोपस. मग या ऑक्टोपसला पण पाय किती असतात माहितीये का? या ऑक्टोपसला आठ पाय असतात. किती पाय आहेत? आठ. जसं स्पायडरला म्हणजे कोळ्याला आठ पाय होते, तसे ऑक्टोपसला पण आठ पाय आहेत. ए ए आठ. आता ह्या बाटल्या मोजा किती आहेत. मोजा बरं ह्या बाटल्या किती दिसतात तुम्हाला. मोजूया आपण. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ. किती बाटल्या आहेत? आठ बाटल्या. आठ. आठ बाटल्या. ए. हाउ मेनी? एट. एट. आठ. बालमित्रांनो, आठ अंक कसा लिहायचा ते फळ्याकडे पहा. आठ अंकाचं वळण गिरवा. आठ. आठ. आठ अंकाचं वळण पहा आणि आठ अंक लिहा. तुमच्या पुस्तकात पान नंबर 15 वरती आठ अंक दिला आहे. तो कसा लिहायचा ते पहा आणि तो गिरवा आणि लिहा. आठ. हाऊ टू राईट नंबर 8? लुक ॲट द बोर्ड. नंबर 8 कसा लिहायचा आहे फळ्याकडे नीट पहा आणि राईट द नंबर 8. नंबर 8. आणि तुमच्या पेज नंबर 15 वरती 8 नंबर आहे तो लिहा. 8. आता पहा बरं, छत्रीला काड्या किती सांगा मला. छत्रीच्या काड्या 8. छत्रीच्या काड्या 8. पावसाची पाहू वाट. ओके नी. छत्रीच्या काड्या 8. पावसाची पाहू वाट. आपण छत्रीच्या काड्या मोजतो का कधी? नाही मोजल्यात का? मग नक्की छत्रीच्या काड्या मोजा. पावसात छत्री उघडता की नाही तेव्हा पहा छत्रीला काड्या किती आहेत. आता तू 8 गोल काढ. येतात ना तुला गोल काढता? चल 8 गोल काढ बर. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. व्हेरी गुड. तुला आता 8 गोल काढता आले. खूप छान. मोज बर आता ते. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. व्हेरी गुड. खूप छान. नऊची ओळख व लेखन. चला तर बालमित्रांनो, आता आपण 9 अंकाची ओळख आणि लेखन समजून घेऊ. मी आहे नंबर 9. 9. आणि भात कसा असतो? मऊ मऊ. मी आहे नंबर 9. 9. नंबर 9. 9. चला तर मग मी आता तुम्हाला
माझी गोष्ट सांगतो, मी आहे नंबर 9। बालमित्रांनो, माझ्याकडे आता किती गोट्या आहेत पहा, मोजा माझ्याकडे किती गोट्या आहेत त्या, आणि सांगा बरं तुम्ही की माझ्याकडे किती गोट्या आहेत। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 किती गोट्या आहेत, 8 गोट्या। म्हणजे 8 मध्ये मी जेव्हा 1 मिळवली तेव्हा किती झाल्या माझ्याकडे, किती गोट्या झाल्या 8 मध्ये 1 मिळवल्यावर, 9 गोट्या। किती झाल्या, 9। 8 आणि 1 होतात 9, 8 आणि 1 9, 8 आणि 1 9। 8 मध्ये 1 मिळवला म्हणजे 8 अधिक 1 केले की किती होतात, 9। 9, 8 अधिक 1 9। बालमित्रांनो, तुम्हाला माहितीये हा आपला सूर्य आहे, हा, आणि या सूर्याचे किती ग्रह असतात सूर्यमालेत, हा आहे सूर्य, आणि त्याच्या सूर्यमालेमध्ये किती ग्रह आहेत ते बघा, हा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 किती ग्रह आहेत, 9 ग्रह, 9 ग्रह, 9 ग्रह, 9 प्लॅनेट्स, हाउ मेनी प्लॅनेट्स, 9 प्लॅनेट्स, 9 ग्रह, सूर्यमालेमध्ये 9 ग्रह आहेत। इंजिन इंजिन नंबर 9, पोयम येते की नाही तुम्हाला, इंजिन इंजिन नंबर 9, हा, मग इंजिनचा नंबर किती आहे, 9 नंबर, 9, 9, 9 नंबर, 9 म्हणजे 9 नंबर, 9, इंजिन इंजिन नंबर 9, 9, 9। आता मोजा बरं हे पक्षी किती आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 किती आहेत पक्षी, 9 पक्षी आहेत, 9, हाउ मेनी, 9।
थैंक यू, धन्यवाद बालमित्रांनो. बालमित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा पाठ? आवडला ना? मग माझे जर असे छान छान पाठ तुम्हाला पाहायचे असतील ना, तर हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि हो, या पाठांचे तुम्हाला जर पहिल्यांदा नोटिफिकेशन हवं असेल तर बेल आयकॉनला क्लिक करा. आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा. आता आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.